यवतमाळ जिल्ह्यात बीटी कपाशीवर बोंडाळीनं आक्रमण केलं असून शेतकरी देशोधडी लागलेत. बीटी कपाशीवर झालेल्या बोंडाळीच्या आक्रमणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नेर तालुक्यातील मंगलादेवी येथील शेतशिवारात थेट पीकेव्हीचं कृषी शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी यांना घेऊन शेतीचा पंचनामा केला. यवतमाळ जिल्ह्यात बीटी वणाच्या कपाशीवर गुलाबी बोंडाळीनं आक्रमण केल्यानं कापसाचं उत्पादन घटून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कापूस निघायचा काळ असल्यानं शेतकऱ्यांची सर्व आर्थिक भिस्त या पिकावर आहे. मात्र जिल्ह्यात सर्वच भागात कपाशीच्या पिकावर बोंडाळीनं आक्रमण केलंय. वरून हिरवं दिसणारे कापसाचे बोंड आतून पूर्ण काळे ठिक्कर पडलेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. माझ्या शेतात बलवानी व्हरायटी लावली, मी ही 20 वर्षापासून लावत आहे, शेती करत आहे, परंतु अशी पाळी माझ्यावर कदापि आली नाही. आज माझी ही 20 पिण्याची पाळी आली आहे. सगळ्याच्याच गावावर शेतात बोंडळी आहे. मी माझ्या ज्या 100% आहे, कोणाच्या 70% आहे, कोणाच्या 80% आहे असं काही सांगता येणार नाही, पण सगळ्याकडेच आमची बोंडळी आहे आमच्या मांगला गावात. माझा प्लॉट हा असाच खराब झालेला आहे, पूर्ण म्हणजे बोळ्यांनी म्हणजे अळीने पूर्ण हे झालेलं आहे, बोंडे वगैरे. आणि मी ट्रॅक्टर मी तोडून फेकल्या आणि नंतर नंतर आणि बोंड अळी शेंड्यापर्यंत आहेत. माझं नुकसान भरपाई म्हणजे पूर्णच पाहिजे, कारण माझ्या शेतामध्ये माझा एक बोंड सुद्धा आलेला नाहीये. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बोंडाळीमुळे 100% पीक उद्ध्वस्त झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. बोंडाळीमुळे कापसाचं उत्पादन घटल्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही राठोड यांनी दिली. एकही झाडाला म्हणजे असलेल्या 50-100 बोंडापैकी एकही बोंड असा नाही की ज्या बोंडामध्ये बोंडाळी नाही आहे. आणि म्हणून आज संपूर्ण कृषी विभागाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे मी घेऊन या ठिकाणी आलो आहे. नवीन महाराष्ट्र विधानसभेने जो कायदा संमत केलेला आहे त्या कायद्यानुसार या ठिकाणी कंपनीवर आम्ही कारवाई करणार आहोत आणि नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ही भूमिका शासनाची आहे. अजून इतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे जर तक्रारी असेल तर त्यासुद्धा नोंदवून त्याचीसुद्धा चौकशी करून या ठिकाणी मदत देण्याची भूमिका शासनाची राहणार आहे. कीटकनाशकाची अवैध विक्री, बोगस बियाणं आणि आता बीटी बियाणांवर बोंडळी, त्यामुळे शेतमाल उत्पादनाला हानी पोहोचली आहे. अशावेळी संबंधित बियाणं कंपन्यांकडून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळाल्यास त्यांना आधार मिळू शकतो. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.